सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे खरं तर बाळाचं संगोपन करणं त्याची काळजी घेणं त्याच्यावर चांगले संस्कार करणं ही आईची जबाबदारी त्याच्या जन्मानंतरच सुरू होते असं नाही आहे नऊ महिन्याचा जो तिचा गर्भावस्थेचा कालावधी आहे या कालावधीतसुद्धा हे सगळं तिला करायला लागतं आणि ते ती आनंदानं करत असते परंतु याबाबत जर आहार विहाराच्या बाबत तिने जागरूकता दाखवली आणि योग्य भान ठेवलं ना तर हा नऊ महिन्याचा प्रवास अतिशय सुखकर होऊ शकतो तेव्हा याच विषयी आजच्या भागातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे पाहूया आजचा विषय काय आहे तो आज आपण बोलणार आहोत गर्भिणी परिचर्या जनजागृती या महत्त्वाच्या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच तितकीच तज्ज्ञ सखी आज आपण इथे निमंत्रित केलेली आहे आज आपल्या बरोबर आहेत तंत्र आणि स्त्री रोगतज्ञ त्याचबरोबर सहयोगी प्राध्यापिका शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डॉक्टर अमृता मिश्रा नमस्कार मॅडम नमस्कार कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते आणि खरंच हा इतका महत्त्वाचा विषय आहे जो तुम्ही आज आमच्याबरोबर मांडणार आहात आणि त्याच्यावर मार्गदर्शनही त्या, चो मार्गदर्शन त्या करणार आहेत सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना त्यांची मी मनापासून ओळख करून देते आज आपल्याबरोबर आहेत मगाशी सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टर अमृता मिश्रा सहयोगी प्राध्यापक तंत्र आणि स्त्रीरोग तज्ज्ञ शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय बी एम एस सुवर्णपदक प्राप्त क्लिनिकल रिसर्च आणि हेल्थ केअर मॅनेजमेंट या विषयामध्ये त्यांनी एम बी ए प्राप्त केलेलं आहे जीविका आयुर्वेद विश्व सन्मान या थायलंडमध्ये झालेल्या परिषदेच्या त्या त्या विजेत्या आहेत फिलाडेल्फिया मेडिकल एज्युकेशनची फेलोशिपसुद्धा त्यांना मिळालेली आहे स्थानिक राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा स्तरांवरती निबंध त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत पंधरा वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणं त्यांनी अशा या विषयावरती व्याख्यानंही दिलेली आहेत विश्व आयुर्वेद परिषद जयपूरच्या शोधनिबंधाच्या सुद्धा त्या विजेत्या आहेत आज आपल्याला गर्भिणी परिचर्या जनजागृती या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत आजचा आपला विषय आहे गर्भिणी परिचर्या जनजागृती तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने प्रश्न असतील तर प्रश्नांचं शंकेचं निरसन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आता वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करूया मॅडम पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात आधी मनातला पहिला प्रश्न हा आहे की गर्भावस्थेचा कालावधी जो आपण म्हणतो तो नऊ महिन्यांचा असतो पण मग त्याचे काही स्तर आहेत का किंवा त्याची काही विभागणी ही करता येऊ शकते का काय सांगाल आपण सर्वात आधी प्रेक्षकांना माझा नमस्कार ॲक्च्युली uh, मी आज इथे उपस्थित झालेली आहे तर आपला जो शासन आहे तो शासन आपली खूप काळजी घेतो त्यामुळे आपल्या शासनाने आयुष विभागांतर्गत वेगवेगळ्या विषयांवर सर्वसामान्य जनतेचा स्वास्थ्य चांगला राहावा यासाठी वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती करण्यास ठरवले आहे आणि त्याचा एकमेव उद्देश असा आहे की सर्व जनतेचा स्वास्थ्य चांगला राहावा वेगवेगळ्या विषयांतर्गत एक विषय हा गर्भिणी परिचर्या असा आहे तर त्यासाठीच मी आपल्या समोर उपस्थित झालेले आहे तर मला वाटतं आणि आज या विषयीच आम्हाला खरंच जाणून घ्यायचं आहे आपण मार्गदर्शन करणार आहात तेव्हा आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तराकडे घेऊया आयुर्वेद जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा वेदांपासून उपस्थित झालेला किंवा वेदांमधून ह्याला आपले याची सुरुवात झालेली आहे तर आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या वेग वेग विषयांमध्ये त्याचा अंतर्भाव वेगवेगळे विषय वेग 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 दिलेले आहेत त्या विषयांमध्ये एक कौमारभृत्य असा विषय आहे त्या अंतर्गत स्त्रीरोग विषय माहिती दिलेली आहे अत्यंत सखोल अशी माहिती शास्त्रांमध्ये आपल्याला मिळते आणि ह्या स्त्रीरोग प्रसूती तंत्र विषयाअंतर्गत स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे जे असतात लहानपणापासून तर वार्धक्यापर्यंत त्यामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये जे बदल होत असतात किंवा जे आजार संभवू शकतात त्याची चिकित्सा दिनचर्या किंवा त्यांनी कुठले आहार किंवा कुठला विहार करावा याबद्दल सखोल माहिती दिलेली आहे तर त्याच्यातच एक भाग हा गर्भिणी परिचर्याचा आहे गर्भिणी म्हणजेच स्त्रीने जेव्हा गर्भधारणा झालेली असते तो जो काळ असतो गर्भधारणा झाल्यापासून तर प्रसवपर्यंतचा जो काळ असतो त्याला गर्भावस्था म्हटलेली आहे आणि त्याला प्रत्येक तीन तीन महिन्याचा असा कालावधी म्हणून असे तीन टप्प्यांमध्ये विभागणी केलेली आहे प्रथम त्रैमासिक द्वितीय त्रैमासिक आणि तृतीय त्रैमासिक प्रत्येक टप्प्यातील प्रत्येक महिन्यामध्ये स्त्रियांमध्ये आणि त्याच्या तिच्या शरीरात असलेला जो बाळ असतो जो पल्लवित होत असतो त्याची विभागणी किंवा त्याच्यानुसार जी लक्षणं असतात त्याच्यानुसार त्याची परिचर्या सांगितलेली आहे तर आयुर्वेदामध्ये तर स्त्री ही मूलम अपत्यानाम स्त्री ही रक्षतु रक्षिताम असं सांगितलंय म्हणजे स्त्री ही अपत्याचं मूल कारण आहे म्हणून स्त्रीचं स्वास्थ्य जर चांगलं असेल किंबहुना स्त्री गर्भधारणा झाल्याच्या आधीपासूनच जर स्वतःची काळजी घेतली तर उत्पन्न होणारा गर्भ हा अत्यंत स्वस्त राहतो म्हणून अशा प्रकारे याच उद्देशाने तीन टप्प्यात गर्भावस्थेमध्ये तपास ट वेगवेगळी विभागणी केलेली आहे तीन तीन महिन्याची नक्कीच मला वाटतं आणि हा तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडलात की आपण पेरावेत असे उगवेल असं म्हणतो तर स्त्रीनी सुद्धा या अगोदर काळजी घेतली आणि त्या अवस्थेत जर काळजी घेतली तर नक्कीच येणारं अपत्य सुद्धा तितकंच स्वस्थ निरोगी जन्माला येऊ शकतं आत्ता मॅडम तुम्ही म्हणालात की तीन तीन महिन्यात आपण ही विभागणी केलेली आहे तर माझं असं विचारायचा प्रश्न असा आहे की पहिल्या साधारण तीन महिन्यामध्ये कुठली लक्षणं स्त्रीला जाणवतात किंवा सामान्य लक्षणं कुठली आहेत आणि मग कुठल्या लक्षणांसाठी चिकित्सा परामर्श करावा असं आपल्याला वाटतं काय सांगायला पण पहिले तीन महिने हे खूपच महत्वाचे असतात आणि नाजूक पण म्हणता येईल आपल्याला कारण सुरुवात असते स्त्रीच्या शरीरामध्ये जेव्हा गर्भाची उत्पत्ती होते त्यावेळेस त्या गर्भाला पण आपण जसं ऍडजस्टमेंट म्हणतो तर गर्भाला सुद्धा गर्भाशयामध्ये ऍडजस्ट व्हायचं असतं त्यामुळे तो पहिल्या तीन महिन्याचा प्रथम त्रैमासिक ज्याला आपण म्हणतो त्यावेळेस विशेष काळजी घ्यायची आवश्यकता असते तर सुरुवातीला आपण बघतो की स्त्रियांना पहिले जेव्हा गर्भधारणा राहते तर उलटी मळमळ होणे किंवा अस्वस्थ वाटणे मन चांगले नसणे असे लक्षणं मुख्यत्वेने दिसतात तर अशा वेळेस पण सर्वात महत्वाचं तर म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छिते की आपल्या घरातल्या काही वस्तू किंवा काही आपल्या घरात असलेल्या सामानापासून आपण त्याला कसं काय आपण चांगला उपयोग करू शकतो जेणेकरून गर्भिणीला हा त्रास होणार नाही किंवा कमी प्रमाणात होणार तर त्या त्या दरम्यान जसं उलटी मळमळ होणे जर जास्त प्रमाणात उलटी मळमळ होत असेल तर त्यासाठी चिकित्सा परामर्श घ्यावा लागतो कधी कधी स्त्रियांना असं वाटतं की सगळ्यांनाच होते हे है, ह्यात काय हे है, तर साधारण आहे पण ते कुठल्याही लक्षणाला आपण असं एकदम कॅज्युअली न घेता प्र प्रत्येक महिन्यामध्ये डॉक्टरांचा परामर्श घेणे डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला तपासणी आहे ते सगळं व्यवस्थित जर आपण केलं तर पुढे आपल्याला त्रास होत नाही गर्भही चांगला राहतो आणि गर्भिणीचाही स्वास्थ्य चांगलं राहतो तसं प्र काही लक्षणं जसं मी म्हटलं की उलटी मळमळ होणे तर उलटी मळमळ होणे हे बरेचदा असं वाटतं की हे खूप मायनर असा लक्षण आहे पण उलटी मळमळ जर खूप जास्त प्रमाणात झालं तर स्त्रियांमध्ये आणि बाळाचं जी ग्रोथ आहे किंवा त्याची जी ग्रोथ होण्याची जी असते ना जे स्पीड असते ती कमी होते आणि नंतर गर्भिणीला आणि गर्भाला धोका होऊ शकतो म्हणून आपल्या घरी असल्याचं डाळिंब आहे आणि दाक्ष आहेत किंवा बेदाणे आहेत मनुका आपण म्हणतो त्याचा आपण पुरेपूर उपयोग केला पाहिजे आयुर्वेदामध्ये दूध तूप आणि लोणी याचा भरपूर प्रमाणात पहिल्या तीन महिन्यात उपयोग करण्यास सांगितले आहे कारण त्या महिन्यात कसं असते की गर्भाची वाढ होत असते आणि त्यामुळे ती परिस्थिती नाजूक असल्यामुळे गर्भ गर्भाला धोका होण्याची संभावना जास्त असते वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेलं दूध असते असेल किंवा तूप असेल आणि लोणी लोणी हे खूप चांगलं असते कारण लोणीमध्ये फॉलिक ॲसिड असतं तर बाळ बाळाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याची जी काही डेव्हलपमेंट असते वृद्धी असते त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं फॉलिक ॲसिड त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा जर अंतर्भाव आहारामध्ये केलं आणि सोबतच विश्रांती ताणतणाव आपण खूप चांगला आहार घेतला पण आपल्याला तणाव असेल गर्भिणीला जर तणाव असेल घरच्या वातावरणामध्ये तिला जर काही त्रास होत असेल तर त्याचा त्याचा पण वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे okay, नक्कीच मला वाटतं हे मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून याचा महत्वाचाच विचार होतो आणि आता तुम्ही एक उदाहरण दिलं की डाळिंब असेल किंवा या सगळ्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पण त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं माझ्या मनात एक प्रश्न असा आला की आत्ताची परिस्थिती बघता बऱ्यापैकी स्त्रिया ह्या नोकरी करणाऱ्या असतात आणि त्या पहिल्या तीन महिन्यात सुद्धा नोकरीच्या ठिकाणी जातच असतात मग त्यावेळेला आहाराबाबत कुठली जागरूकता बाळगायला हवी कारण बरेचदा असं होतं की भूक लागल्यानंतर बाहेरचं खाल्लं जातं तर, खाल तर मग याबाबत स्त्रियांनी पहिल्या तीन महिन्यात काय दक्षता घ्यावी जर वर्किंग वुमेन आहे किंवा कुठे काम करणाऱ्या बायका असेल तर हा खूप चांगला ऍक्च्युली प्रॅक्टिकल प्रश्न आहे तर आपल्याला प्रश्न पडतो की आता कुठे बाहेर काय मिळणार आपल्याला मग आपल्याला जे मिळते ते ब्रेड मिळालं तर ब्रेड खाल्लं गेलं किंवा काही हे सगळ्यात चुकीचं आहे आपल्याकडे घरी आपण डबा एक कॅरी करू शकतो ज्याच्यात आपण थोडेसे बेदाणे किंवा मनुका आहे किंवा आपण ख्रोट म्हणतो ते ठेवू शकतो किंवा ताजी फळं तर सगळीकडे मिळतात भूक लागली आपण दोन ॲपल खाऊ शकतो किंवा मग आपण डाळिंब आहे तुम्ही डाळिंब सोलून ठेवू शकता जेव्हा भूक लागली तेव्हा तुम्ही थोडं डाळिंब खाऊ शकता त्यासोबतच लाह्या म्हणतात ते लाह्या आयुर्वेदामध्ये खूप चांगलं सांगितलंय लाह्या आणि ते, ते खडी साखर मिक्स करून जर तुम्ही डब्यात ठेवलं आणि वेळोवेळी थोडं थोडं खात राहिलं तर ते उलटी मळमळाचं प्रमाण फार कमी होतं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण डब्यात कॅरी करू शकतो आणि त्या खूप काही असं मिळण्यासाठी अवघड नाही प्रत्येक घरामध्ये या वस्तू असतात त्यामुळे ह्यांनी कॅल्शियम किंवा लोणी आपण असते लोणी आपण ब्रेडमध्ये लावून खाऊ शकतो चपातीमध्ये चपाती तुम्ही कॅरी केली त्याच्यात लोणी लावून तुम्ही रोल करून ठेवला डब्यात ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे हेल्दी ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत त्याचं तुम्ही जर लक्ष दिलं आणि ते त्याचं जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच पहिल्या तीन महिन्याचा त्रास कमी होऊ शकतो आणि मला वाटतं तुम्ही जे मगाशी म्हणालात की गर्भावस्थेच्या कालावधीच्या आधीसुद्धा तुम्ही जे आम्हाला आत्ता पर्याय सुचवलेत ते इतके चांगले आहेत की ते आपल्या ओव्हरऑल तब्येतीसाठी स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला खूप उपयोगी आहेत त्यामुळे एरवीसुद्धा आपण इथे तिथे जात असताना ह्याच गोष्टी घरातल्या जर वापरल्या तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम हा आपल्या तब्येतीवर होतो आता माझ्या मनात हा प्रश्न आहे की साधारण ज्या वेळेला एखादी महिला ही गर्भवती होते तर त्यावेळेला मनात असंख्य प्रश्न येतात आणि ते येतात नेमके व्यायामाबद्दल की आहारावरती लक्ष दिलं जातं पण मग व्यायाम करावा का करू नये मग नक्की तो कुठला करावा किंवा मग विहार कसा असावा तर या पहिल्या तीन महिन्यात आपण काय सांगाल काय मार्गदर्शन कराल पहिल्या तीन महिने, महिने जसं मी आधी सांगितलं की फार काळजी घेण्याची आवश्यकता असते त्यामुळे पोटावर ताण पडणार असं कुठलाही व्यायाम किंवा विहार करू नये भारी वजनदार वस्तू उचलणे किंवा पोटावर कुठला आजार कुठला आघात होणे ज्याचे संभवू शकतो असं कुठलाही करू नये किंबहुना आपण म्हणतो प्रत्येक वेळेस की प्राणायाम केलं पाहिजे तर प्र पूर्ण गर्भावस्थेमध्ये म्हणजे गर्भाच्या शिवाय पण जर प्राणायाम केलं तर ते स्वास्थ्यासाठी शारीरिक मानसिकदृष्ट्या खूप चांगलं असते तर प्राणायाम जर तुम्ही केलं तर ते खूप चांगलं आहे पण प्राणायामचे पण वेगवेगळे प्रकार आहे जसं अनुलोम विलोम प्राणायाम आहे त्याच्यामध्ये साधारण सर्वसाधारण श्वसन प्रक्रिया असते किंवा ओंकारचं उच्चारण म्हटलं आपण तर ते सर्वसाधारण स्वास्थ्यावर चांगला परिणाम होतो आणि धोकादायक नाही आहे पण कपालभाती किंवा असे काही प्राणायाम आहेत जेणेकरून पोटावर ताण पडतो तर कुठलाही ताण पडणारा विहार किंवा आपल्याला आचरण करायचं नाही ह्याची आपण दक्षता घ्यावी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि प्राणायाम केल्याने फायदे काय होतात तर रक्ताभिसरण वाढतो गर्भामध्ये गर्भाशयामध्ये गर रक्ताभिसरण जर चांगलं असेल तर गर्भाशयाला रक्तपुरव गर्भाला रक्तपुरवठा चांगला मिळतो आणि त्याची शारीरिक आणि मानसिक वृद्धी चांगली होते त्यामुळे प्राणायाम केला पाहिजे आणि जर ते पण सर्वसाधारण आपण प्रत्येक महिन्यात डॉक्टरांचा परामर्श घेणे अत्यंत आवश्यक आहे कधी का कधी काय होते की आपल्याला माहिती आहे की प्राणायाम करायचं आहे किंवा पायी चालणं त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे आपण पायी जर चाललो किंवा वॉकिंग केलं तर त्याच्याने काही पोटावर ताण पडत नाही पण कधी कधी गर्भिणीच्या शरीरामध्ये काही अशा परिस्थिती असतात की ज्यामध्ये बेड रेस्टची गरज असते असू शकते तर ते डॉक्टरांना दाखवल्याशिवाय आपल्याला कळत नाही म्हणून डॉक्टरांचा परामर्श घेऊनच आपण कुठलाही प्रकारचा व्यायाम किंवा कुठलाही प्रकारचा विहार हे केला पाहिजे आहे कारण व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येक स्त्रीत सगळी परिस्थिती सारखीच असेल असं नाही आहे त्यामुळे चिकित्सा परामर्श अवश्य घ्यावा तिथे तज्ज्ञांची गरज आहे तिथे ती घ्यावी थि मला वाटतं मॅडम खूप छान आपण बोलताय आणि आता आपल्याला पुढच्या टप्प्याकडे आहे पण इथे वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका आम्ही लगेचच परत येणार आहोत पाहत रहा सखी सह्याद्री ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बोलतो आहोत गर्भिणी परिचर्या जनजागृती या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अमृता मिश्रा मॅडमनी आपल्याला ब्रेक पूर्वी पहिल्या तीन महिन्यात साधारण कुठल्या पद्धतीचा आहार घ्यायला हवा विहार करताना कुठली काळजी घ्यायला हवी किंवा कुठली सामान्य लक्षणं दिसू शकतात आणि कुठे चिकित्सा परामर्श करावा लागतो ह्याविषयी मार्गदर्शन केलं आता मॅडम मी पुढच्या टप्प्याकडे येणार आहे तुम्ही जसं आम्हाला सुरुवातीला सांगितलं की पुढचे तीन महिने हा आपण दुसरा टप्पा करू शकतो तर या तीन महिन्यात आपल्याला साधारण तपासणीबाबत तुम्ही काय सूचना द्याल किंवा कुठे विशेषतः तपासणी कशी करायला लागते काय सांगाल ह्याच्यामध्ये पण वेगवेगळी विभागणी होऊ शकते म्हणजे जर सर्वसाधारण स्त्री आहे जिला कुठलाही आजार नाही आहे तिच्यासाठी कुठल्या तपासणी कराव्या आणि जर काही विशिष्ट आजार गर्भिणीमध्ये जर झाला असेल तर त्यामध्ये कुठली तपासणी करावी तर सर्वसाधारण आजार झालाय की नाही हे करण्यासाठी आपण सर्वसाधारण तपासणी करतो प्रत्येक स्त्रियांमध्ये तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्ताची तपासणी असते रक्तामध्ये रक्तगट कुठला आहे किंवा तिच्या स्त्रीच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन किती आहे रक्ताचे वेगवेगळे वेग घटक असतात त्यांची परिस्थिती कशी आहे त्यासोबतच डायबिटीज तर नाही आहे आणि त्याशिवाय आपण वेगवेगळ्या वेग जसं की मार्कर्स टेस्ट असतात ते आपण करतो सोनोग्राफी अंतर्गत वेगवेगळ्या वेग तपासण्या असतात तर सोनोग्राफी कशासाठी तर पहिल्या तीन महिन्या गर्भाची स्थिती कशी आहे प्रेग्नेन्सी नॉर्मल आहे की नाही किंवा ट्विन्स आहेत का हे बघण्यासाठी आपण करतो दुसऱ्या महिन्यामध्ये काही जन्मजात विकृती आहेत का मुलांमध्ये बाळामध्ये ते बघण्यासाठी करतो त्यासोबतच प्लॅसेंटा जे आहे ते कसं आहे तर वेगवेगळे वे अवयव जे बाळाचे आहेत ते कसे आहेत ते सगळं आपण बघण्यासाठी किंवा गर्भाशयामध्ये काही जन्मत काही स्त्रियांच्याच गर्भाशयामध्ये काही विकृती असू शकतात गर्भाशयाचा आकार लहान असतो किंवा गर्भाशयाचे जे तोंड असतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा वेगवेगळे जे मध्ये म्हणजे शास्त्रोक्त काही विकृती असू शकतात ते बघण्यासाठी आपण दुसऱ्या त्रैमासिक मध्ये काही तपासण्या म्हणजे खरं म्हणजे प्रत्येक त्रैमासिक मध्ये वेगवेगळी वेग तपासणी आहे तर बेसिक रक्ताची तपासणी झाल्यानंतर सोनोग्राफी असते ही मेन तपासणी त्याशिवाय जेव्हा गर्भिणी तपासणीला येते डॉक्टरांकडे त्यावेळेस वेळोवेळी बीपीचा तपास असतो वजन व्यवस्थित आहे की नाही गर्भिणीचा वजन खूप कमी तर नाही आहे किंवा खूप जास्त तर नाही hmm. वाढत आहे त्याशिवाय थायरॉइडची तपासणी था असते किंवा थायरॉइड पण जर नॉर्मल नसेल त्याच्यामध्ये काही विकृती असेल तर त्यामुळे सुद्धा गर्भिणीवर आणि गर्भावर त्याचा विकृत परिणाम होऊ शकतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी रक्ताची लघवीची आणि सोनोग्राफी ह्या तीन मुख्य तपासणी करून घ्यायच्या असतात आणि थोडक्यात म्हणजे या तपासणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही जिथे जी, जी गरज आहे ती तपासणी त्या त्या वेळेला केलीच गेली पाहिजे कारण ती स्त्रीच्या दृष्टिकोनातून आणि होणाऱ्या अपत्याच्या दृष्टिकोनातून दोघांच्याही दृष्टिकोनातून तितकीच गरजेची आहे आता मॅडम मगाशी आम्ही तुम्ही आम्हाला सांगितलं की पहिल्या तीन महिन्यात पहिल्या त्रैमासिकामध्ये आहाराबाबत कुठली जागरूकता बाळगायला हवी तसं मला इथेही विचारायचं आहे की हा पुढचा टप्पा आता आपण म्हणतोय मग या टप्प्यात साधारण आहाराच्या बाबतीत काय आपण भान ठेवलं पाहिजे कुठला आहार घेतला पाहिजे काय द्वितीय जो त्रैमासिक असतो म्हणजे चौथ्या महिन्यापासून हा थोडासा सेफ पिरियड असतो म्हणता येईल म्हणजे अपेक्षा जर आपण पहिल्या तीन महिन्याच्या बघितलं तर त्या अपेक्षा हा जो त्रैमासिक असतो थोडा सेफ असतो थो, कारण गर्भ थोडासा स्टेबल झालेला असतो पण त्या दरम्यान सुद्धा अत्यंत तेलकट तुपकट असे जे पदार्थ असतात हानिकारक पदार्थ असतात किंवा अल्कोहल आहे किंवा स्मोकिंग आहे ह्या सगळ्या गोष्टीवर जे आहेत त्याशिवाय हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्याचा अंतर्भाव करावा दूध तूप लोणी हे प्रत्येक महिन्यामध्ये चांगलं श्रेयस्कर आहे गर्भिणीसाठी आणि गर्भासाठी आणि चपाती आहे किंवा धान्य आहे धान्याचा पण भरपूर प्रमाणात उपयोग केला पाहिजे कारण प्रत्येक महिन्यामध्ये असं चौथ्या महिन्यामध्ये आयुर्वेदात सांगितलं आहे की गर्भिणीला दौरुदिनी म्हटलेलं आहे दौरुदी दौरुदिनी म्हणजे तिला दोन हृदय असतात असं सांगितलंय एक तिचा स्वतःचा हृदय आणि चौथ्या महिन्यात गर्भाचा सुद्धा हृदय उत्पन्न होतो त्यामुळे गर्भिणीच्या मनात ज्या इच्छा असतात जर तिच्या शरीरासाठी त्या हानिकारक नसतात तर त्या अनुषंगाने तिला ती इच्छा तिच्या पूर्ण झाल्या पाहिजे हे शास्त्रोक्त सांगितले कारण गर्भिणीच्या मार्गाने गर्भ आपली इच्छा व्यक्त करत असतो म्हणून चौथ्या महिन्यात दौरुदिनी म्हणून सगळ्या इच्छा म्हणजे जे काय खायची इच्छा असेल किंवा लोणी कधी खायची इच्छा कधी गोड खायची इच्छा होते कधी थोडंसं चटपटीत खायची इच्छा होते तर त्यातल्या त्यात जो श्रेयस्कर आहे जो हानिकारक नाही आहे शरीराला तशा प्रकारचे पदार्थ आपण खाऊ शकतो नक्कीच आपल्याला एक कार्यक्रमात फोन येतोय तर तो आपण आधी घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपल्याला शिवानंद वसदार प्रश्न विचारतायत निपाणीहून नमस्कार नमस्कार शिवानंद जी नमस्कार मॅडम नमस्कार पत्रकार शिवानंद वशर बोलतो निक बोला आणि माझा प्रश्न असा आहे ज्यावेळी एखाद्या महिलेला गर्भधारण होतो मग त्यावेळी पूर्वीचे लोक म्हणाले की ज्यावेळी गर्भधारण होतो त्यावेळी आपला गर्भसंस्कार होण्यासाठी म्हणजे चांगल्या प्रकारे का काही कथाकथन वाचणे भक्ती भाव करणे किंवा ज्या आपल्याला ज्या प्रकारची ही मूल जन्माला यायला पाहिजे त्या प्रकारचे आपण त्यांना म्हणजे गर्भसंस्कार केले पाहिजे म्हणजे वाचन म्हणा ऐकणे म्हणा गाणी संगीत जाव ऐकणे वगैरे ते असे केल्यामुळे ते गर्भसंस्कार त्या मुलांना होतं असं म्हणतात मग हे खरं आहे काय आपण कोणत्या प्रकारचे देणे गरजेचं आहे तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्या गर्भधार महिलेला असं माझा प्रश्न बोलतो नक्कीच मला वाटतं गर्भसंस्कार ही एक अजून एक वेगळी चिकित्सा म्हणता येईल किंवा एक शास्त्र आहे तर त्यांचा प्रश्न असा होता की पहिल आपण स्त्री जेव्हा गर्भवती राहते त्या वेळेला तिच्यावर वेगवेगळे संस्कार करतो बाळासाठी की कथाकथन करणं वगैरे तर ह्या पद्धतीने हे ही गोष्ट खरी आहे का हा त्यांचा प्रश्न आहे काय सांगायला पण आपल्या महाभारतामध्ये खूप चांगलं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे अभिमन्यूचा तर तो फक्त एक उदाहरण नाही आहे त्याला एक प्रॅक्टिकल किंवा जे म्हणता येईल त्याला महत्त्व आहे आज शास्त्रानेसुद्धा हे मान्य केलेलं आहे वेगवेगळ्या संशोधनामार्फत की गर्भिणीमध्ये जे आहार विहार गर्भिणी करते फक्त आहारच नाही गर्भिणी जे वाचते वा जसा गर्भिणी व्यवहार करते किंवा तिच्या जवळपास भोवती जसा वातावरण असतो त्याचा डायरेक्ट परिणाम गर्भावर होतो आता अभिमन्यूने तर त्याला जो ज्ञान मिळाला होता तर ते नुसता ऐकून त्याच्या आईने ऐकलं आणि त्याला तो ज्ञान प्राप्त झाला होता तर वेगवेगळे संस्कार जे आपण म्हटले तर संस्कारांमध्ये आहार आणि विहार दोन्हीचा अंतर्भाव होतो संस्कार म्हणजे काय आहे की गर्भिणीचा आचरण कसा असावा त्या आचरणामध्ये आहार आणि विहार काय खावे जसं सात्विक सा आहार जर गर्भिणींनी सेवन केला सात्विक आहार म्हणजे दूध आहे तूप आहे किंवा लोणी आहे अशा प्रकारचा जर आहार गर्भिणींनी जर सेवन केला तर त्याच्याने तिला गर्भात उत्पन्न होणारा जो गर्भ आहे तो सात्विक राहणार असं म्हटलंय शास्त्रांमध्ये आणि आपण सात्विक न तो विचार जरी नाही केला तरी पण चांगला आहार जर घेतला त्याच्यामध्ये कॅल्शियम असतात वेगवेगळे मिनरल्स असतात तर नक्कीच उत्पन्न होणारा गर्भ हा शारीरिकदृष्ट्या स्वस्थच राहणार आहे नक्कीच मला वाटतं आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की हे गर्भसंस्कार तितकेच महत्त्वाचे असतात बाळाच्या दृष्टिकोनातून आणि ह्याच्याकडेही आपल्याला तितकंच लक्ष दिलं पाहिजे आहार आहारा आणि विहाराच्या सोबतीने कारण तसं जर झालं तरच येणारं अपत्य खूप चांगल्या पद्धतीने जन्माला येऊ शकतं तर आता ह्याच्या पुढच्या टप्प्याकडे मला यायचं आहे तो म्हणजे विहाराचा टप्पा किंवा ज्याला आपण आसनं किंवा व्यायामाचे प्रकार म्हणतो तर पुढचे तीन म्हणजे तीन महिने म्हणजे जो पुढचा टप्पा आहे तर ह्या टप्प्यामध्ये साधारण महिलेने व्यायाम करणं हे उचित आहे का किंवा कुठल्या प्रकारचे व्यायाम करावेत किंवा कुठले टाळावेत काय सांगाल आपण यामध्ये पण जसं मी आधी सांगितलं की पोटावर ताण पडणार असं कुठलाही व्यायाम करू नये पण वॉकिंग जे म्हणतो आपण की पायाने चालणे पंचेचाळीस मिनिटं किंवा तीस मिनिटं गर्भिणीची परिस्थिती बघून तिच्या शरीराची कशी परिस्थिती आहे ते बघून कारण नुसतं बसून राहण्याने पण वेगवेगळे आजार संभवू शकतात त्यामुळे थोडस चालून संध्याकाळच्या वेळेस वॉकिंग करणे किंवा बागेत वगैरे जाणे आता हा पण संस्काराचाच एक भाग आहे की चांगलं वाचन करणे पुस्तक वाचन करणे किंवा वेगवेगळ्या मित्रमैत्रिणी असेल किंवा त्यांच्यासोबत भेटणे त्यांच्यासोबत संवाद साधणे चांगले कार्यक्रम बघणे आणि विहाराच्या अंतर्गतच एक मोबाईलचा पण भाग असतो खूप जास्त मोबाईल जर आपण बघितलं तर त्याचे पण रेडिएशन जे आहेत दॅट इज ते चांगलं नाही आहे शरीर स्वास्थ्यासाठी आणि गर्भ जे आहे ते, ते खूपच अशा नाजूक परिस्थितीमध्ये असतो स्थितीमध्ये असतो गर्भाशय त्यामुळे खूप जास्त मोबाईलचा वापर टाळणे हे पण तेवढंच महत्वाचं आहे पण जरी आपण मोबाईल बघत असलो तर खूप हिंसाचार असेल खूप असं व्हायलन्स असेल किंवा ज्याच्यामध्ये खूप असं मनाला संताप किंवा मनाला ताप उत्पन्न करण्यासारखे काही दृश्य असतील तर ते न बघणे मनाला आल्हादक अशा दृश्य बघणे किंवा अशा एखादा चित्रपट बघणे किंवा आपण आपल्याला जे आवडते त्यांच्या सोबत सोबत संवाद साधणे अशा प्रकारचं जर विहार केलं तर ते मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगले कारण आयुर्वेदामध्ये पण पंचमे पंचमी मासमध्ये बुद्धीची उत्पत्ती सांगितलेली आहे तो पण म्हणजे दुसरा त्रैमासिक असतो त्यामुळे पाचव्या महिन्यामध्ये विशेषत्वाने मनाला चांगले ठेवणाऱ्या अशा विहाराचा आपण उपयोग केला पाहिजे आणि सोबतच पाचव्या आणि सहाव्या महिन्यामध्ये बलवर्ण आणि रक्ताची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत असते म्हणून बलवर्ण आल्यानंतर थोडीशी शारीरिक हालचाल त्याच्यात अंतर्भूत असते त्यामुळे सुटेबल व्यायाम काही काही व्यायाम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे किंवा योगा एक्सपर्टशी आपण संपर्क साधून डॉक्टरांचा परामर्श करून हात आणि पायाची हालचाल होणार गर्भाशय स्वस्थ राहणार चांगलं राहणार त्याला धारण करणारे जे स्नायू असतात ते स्वस्थ राहणार किंवा त्यांच्यामध्ये चांगलं सामर्थ्य उत्पन्न होणार अशा प्रकारचे काही व्यायाम आहेत ते आपण करू शकतो योगामध्ये वेगवेगळे आसनं सांगितले आहे प्र, पर्टिक्युलरली प्रत्येक गर्भिणीच्या प्रत्येक त्रैमासिक मध्ये कुठला व्यायाम चांगला आहे ह्याचे चार्ट पण आता उपलब्ध आहेत तर त्याला आपण एखाद्या एक्सपर्टचा परामर्श घेऊनच आपण त्याचा उपयोग करावा पण व्यायाम आवश्यक आहे दुसऱ्या त्रैमासिक पासून नक्कीच खूप छान आपण मार्गदर्शन केलं आणि एक महत्त्वाचा मुद्दाही आपण मांडला त्या ठिकाणी की मोबाईलचा अतिरिक्त वापर जो बरेच वेळेला नोकरीला जात असताना आपण बघतो की सखी मोबाईल सतत घेऊन बसतात तर त्यावेळेला हे योग्य नाही तर ह्याचीही काळजी आपण घेतली पाहिजे या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही करत राहणार आहे पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तेव्हा कुठेही जाऊ नका लगेचच जा परत येतो आहे पाहत राहा सखी सह्याद्री नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते गर्भिणी परिचर्या जनजागृती या महत्त्वाच्या विषयावर आपण बोलतो आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अमृता मिश्रा डॉक्टरांनी आपल्याला या आधी मार्गदर्शन केलं होतं दृ दुसऱ्या त्रैमासिकाबद्दल आणि आपण सहाव्या महिन्यापर्यंत आलो होतो मॅडम आता शेवटच्या टप्प्याकडे यायचं आहे जो शेवटचा तीन महिन्याचा टप्पा जो महत्त्वाचा आहे तर ह्या कालावधीमध्ये चिकित्सा परामर्श कधी आणि कसा घ्यायला लागतो किंवा विशेष दक्षता कुठल्या बाबतीत घ्यायला लागते काय सांगाल तिसरा जो टप्पा असतो किंवा तिसरा त्रैमासिक आहे तो सातवा आठवा आणि नववा म्हणजे साधारणतः जे डिलेवरी व्हायची जी वेळ असते त्याच्या जवळचा हा जो टप्पा असतो त्याच्यामध्ये विशेष काळजी म्हणजे प्रसवाच्या दृष्टीने आणि गर्भाचं स्वास्थ्य कसं आहे त्या संबंधित आपण काळजी घेत असतो यामध्ये सातव्या महिन्यात क्रमशः म्हणजे मोस्टली गर्भाची पूर्ण वाढ झालेलीच असते आणि त्यामध्ये काय आपण बघतो की जेव्हा गर्भिणी तपासणीला येते त्यावेळेस बाळाच्या हृदयाची धडकन कशी आहे व्यवस्थित आहे की नाही त्याच्यामध्ये काही अडथळा तर नाही आहे ते आपण बघत असतो गर्भाशी वाढ जेवढी अपेक्षित आहे तेवढी त्या महिन्यासारखी झालेली आहे की नाही ते बघायचं असतं आणि जर कमी असेल तर कुठला आहार म्हणजे पोषक आहार प्रोटीन वगैरे आपण सांगतो पेशंटला घ्यायला त्यासोबत काही औषधं पण असतात ते औषधं घेतल्याने बाळाचं वजन पुरेसं असं वाढतो आणि त्यासोबत बीपीचा जो प्रॉब्लेम असतो गर्भिणीमध्ये बरेचदा बीपी वाढतो किंवा काही गर्भिणींना ऑलरेडी जर बीपीचा त्रास असेल तर तो, तो वाढू शकतो तर या तीन महिन्यामध्ये गर्भिणीला डायबिटीज किंवा बीपीचा त्रास आहे किंवा गर्भाची पुरेशी वाढ झालेली आहे की नाही ह्या हे मुख्य प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा लवकर डिलेव्हरी होण्याची शक्यता तर नाही आहे म्हणजे सातव्या आठव्या महिन्यात नऊ महिने पूर्ण व्हायच्या आधी जर डिलेवरी झाली तर त्यामुळे बाळाची पुरेशी वाढ झालेली नसते तो दो, कि मा त्या तो कि मा तो तर त्याचा धोका तर नाही आहे किंवा थायरॉइड खूप जास्त प्रमाणात वाढलेलं तर नाही आहे अशा सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची असते आणि त्या अनुषंगाने तिची परिस्थिती बघून आपण आहार आणि विहार सांगतो तर सर्वसाधारण पालेभाज्या आहेत किंवा प्रोटीनचं प्रमाण जास्त तर प्रोटीन कशामध्ये असतो तर गहू आहे किंवा दूध आहे असे सगळे प्रोटीनचे जे दलिया आपण करतो ते डाळी आहेत अख्खं जे धान्य आहेत त्याचे वेगवेगळे पदार्थ थालीपीठ आहे अशा सगळ्या पदार्थांचा अंतर्भाव जर केला तर गर्भाची पुरेशी वाढ होते आणि बीपी वाढण्याचं पण मुख्य कारण म्हणजे कसं खूप ताणतणाव असेल कधी कधी घरात ताण असतो किंवा जॉबचा त्रास असतो किंवा कधी कधी काही प्रॉब्लेम मानसिक तणाव असतात गर्भिणीला तर त्याच्यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतो किंवा आहारामध्ये योग्य ते घटक जर मिळाले नाही तर त्यामुळे सुद्धा गर्भिणीच्या शरीरावर आणि त्या अनुषंगाने गर्भाच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून आहार व्यवस्थित ठेवणे वेळोवेळी डॉक्टरांनी सांगितलेला जो परामर्श आहे आयन आहे किंवा रक्त आहे रक्त वाढण्यासाठी औषध दिलेलं असतं ते वेळोवेळी घेणे कॅल्शियमच्या गोळ्या घेणे प्रोटीनचा पावडर असतो तो वेळोवेळी जसं आहे तसं घेणे महिने प्रत्येक महिन्याला तपासणी करायला डॉक्टरांकडे जाणे आणि सोनोग्राफी जर सांगितली असेल डॉक्टरांनी तर ती त्या प्र ठराविक वेळेमध्ये सोनोग्राफी करून घेणे आणि ती परत डॉक्टरांना दाखवणे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण सोनोग्राफी तुम्ही केली आणि एक महिन्यानंतर जर डॉक्टरांना दाखवलं तर बरेचदा असं होऊ शकते की तो काळ जास्त झालेला असतो आणि त्या दरम्यान काही शरीरामध्ये विकृत बदल झालेले असतात म्हणून तपासणी केल्यानंतर ठराविक वेळेनंतर लगेच डॉक्टरांना ते दाखवून त्यांच्याकडून परामर्श घेऊन घेणे हेही तेवढंच महत्वाचं असतं खरं म्हणजे याही बाबत आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन कधीही घेणं हे उत्तम म्हणजे कुठलीही धोक्याची नंतर आपल्याला भीती वाटत नाही आपल्या कार्यक्रमात एक फोन येतोय मीना सैंदाणे प्रश्न विचारतात जळगावहून नमस्कार नमस्कार मीनाजी नमस्कार आपला प्रश्न विचारा नमस्कार मीना सैंदाणे बोलते बोला हा मला असं विचारायचं आहे की गर्वारपणामध्ये जर दोन गर्व असतील जुळे तर त्यांची डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते का आणि दुसरा प्रश्न असा आहे की ते जुळे मुलं आहे त्यांची डिलिव्हरी लवकर होऊ शकते का नऊ महिन्याच्या आधी कारण माझी सून जी आहे ती आता आठ महिने पूर्ण झालेले पोट दुखते राऊंड राऊंड ती नऊ महिने घेईल का आपले आभार नक्कीच नक्कीच आपल्या दोन्ही शंकांचं निरसन मॅडम करतील त्यांचा पहिला प्रश्न आधी आपण घेऊया आणि त्यांचा पहिला प्रश्न हा होता की जर दोन गर्भ असतील किंवा ज्याला आपण जुळी मुलं म्हणतो तर असा जर प्रकार असेल तर त्यावेळेला नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का तर आधी या प्रश्नाचं आपण उत्तर द्यावं काय सांगाल आता दोन गर्भ जर आहेत तर शक्यता कमी असते डिलेव्हरीची नॉर्मल डिलेव्हरी होण्याची पण ते कसे नॉर्मल डिलेव्हरी होणार की नाही होणार हे आपण आधीपासून सांगू शकत नाही काही परिस्थिती आहेत जसं गर्भ बीपी खूप वाढलेलं असेल किंवा जे गर्भणी प्रेग्नेन्सी किंवा डिलेव्हरी होण्यासाठी जी जागा असते ती जर खूपच छोटी असेल त्याच्यामधून गर्भ बाहेर येऊ शकत नसेल हे जर आधीपासून माहीत असेल तर आपण सांगू शकतो की नाही डिलेव्हरी नॉर्मल नाहीच होणार पण त्याच्याशिवाय आपण अस... आधीपासून सांगू शकत नाही की डिलेव्हरी नॉर्मल होणार की सीझर होणार पण जुळे मुलं असेल तर सीझरची शक्यता जास्त असते ओके okay. आणि त्यांचा दुसरा प्रश्न हा होता की लवकर डिलिव्हरी होऊ शकते का म्हणजे नऊ महिने पूर्ण होण्या अगोदर हे होऊ शकतं का ज्या वेळेला जुळी मुलं असतील गर्भ असेल त्यावेळेला काय सांगा हा हे पण होऊ शकतं कारण कसं आहे गर्भाशयाची कपॅसिटी असते त्याची क्षमता असते जर दोन मुलं असतील तर बरेचदा गर्भाशयाचा जो खालचा भाग असतो त्याच्यावर तणाव येतो आणि जर त्याची म्हणजे रचना चांगली नसेल किंवा रचनात्मक त्याच्यामध्ये काही बदल आधीपासून असेल की त्याची क्षमता पूर्ण दोन बाळांना होल्ड करण्यासाठी जर पुरेशी नसेल तर अशा परिस्थितीमध्ये लवकर डिलेवरी होऊ शकते त्यामुळे असे पेशंट्स जेव्हा आमच्याकडे येतात की ज्यांना माहिती आहे की झुळी जुळीमुळं आहेत सोनोग्राफीमध्ये झालेलं आहे ते कन्फर्म तर अशामध्ये आपण पेशंटला रेस्ट सांगतो पायाचा सा भाग वर करून आणि खूप जास्त जे हालचाल असते ते करण्यास आपण जरा पेशंटला सांगतो की काळजी घ्या आराम जास्त प्रमाणात करा जेणेकरून गर्भाशयाच्या खालच्या भागामध्ये खूप जास्त तणाव येणार नाही आणि लवकर डिलेव्हरी होण्याची शक्यता कमी असते पण जर खूप कधी कधी काय की सगळे नॉर्मल असतं पण खूप जास्त हालचाल केल्यामुळे तणाव वाढतो गर्भाशयाचा त्याला आपण प्रेशर म्हणतो खूप जास्त प्रेशर वाढल्यामुळे कधी कधी लवकर डिलेव्हरी होण्याची शक्यता असते म्हणून आपण वेळोवेळी काळजी घेणे रेस्ट घेणे बेडरेस्ट घेणे पायाचा भाग पायाखाली उशी घेऊन आराम करणे असं जर आपण केलं तर पूर्ण नऊ महिनेपर्यंत आपण प्रेग्नन्सीला कंटिन्यू करून घेऊ शकतो नक्कीच मला वाटतं त्यांच्या दोन्ही आपण खूप चांगलं केलं आणि त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यावरून माझ्याही मनात एक प्रश्न आला की आपण म्हणतो सिझरिंग किंवा नॉर्मल डिलिव्हरीचे आपल्याकडे दोन पर्याय आहेत तर बरेच वेळेला असं होतं की त्याच्याबद्दल एक सिझरिंगच्या बाबतीत गैरसमज असतो किंवा त्याची गरज कधी पडू शकते डॉक्टर असा सल्ला कधी देतात नेमका तर याविषयी काय सांगाल आपण नॉर्मल डिलेव्हरी आणि सिझेरियन डिलेव्हरी हे दोन्ही पण ऑप्शन्स सेफ आहेत सगळ्यात महत्वाचं कारण असं नाही आहे की खूपच सिझर झाल्यामुळे शरीराला कधी कधी असं गैरसमज असतो की सिझर झाल्यानंतर नेहमी कंबरदुखी सुरू होते एकदा किंवा खूप वजन वाढतो सिझर झाल्याने किंवा डिलेवरीनंतरच खूप वजन वाढतो असं नाही आहे सिझेरियन डिलेव्हरी हे पण पर्याय आहे कधी कधी सिझेरियन डिलेव्हरी श गर्भिणीला आणि बाळाला चांगलं ठेवण्यासाठी किंवा त्यांचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी त्यांना सेफ ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं कधी कधी तर अशा काही कंडिशन्स आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपण म्हणतो गायनेकमध्ये की तशा जसं की बी पी खूप वाढलेला आहे जर गर्भिणीचा तर त्यामुळे बाळाची बाळा जो असतो त्याला कधी कधी धोका होऊ शकतो त्याला पुरेशा रक्त पुरवठा मिळत नाही मग अशा वेळेस त्याची जी धडकन असते किंवा त्याचे हृदय जी गती असते ती थोडी कमी जास्त होते अशा वेळेस बाळाला डिलेव्हरी करून बाहेर काढणं ते नवव्या महिना पूर्ण झाला नसेल तरी पण आवश्यक असते नाहीतर बाळाच्या जीवाला धोका होतो तर अशा बऱ्याचशा परिस्थिती आहे जेव्हा गर्भिणी आणि गर्भ दोघांना चांगलं ठेवण्यासाठी सीझरची गरज पडते पण सीझर चांगल्या प्रकारे चांगल्या डॉक्टरांकडून आपण करून घेत असतो त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा सेफ्टी प्रिकॉशन्स घेतो त्यामुळे सीजर पण एक सेफ ऑप्शन आहे कधी कधी नॉर्मल डिलेव्हरीमध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो पेशंट्स असा विचार करतात की आम्हाला सिझर करूनच घ्यायचं नाहीये पण कधी कधी बाळाचा आकार खूप मोठा असतो डोक्याचा आकार खूप मोठा असतो तर त्याला खालून डिलेव्हरी करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस जर नॉर्मल डिलेव्हरीचाच प्रयत्न केला आणि वेळ वे त्याच्यात घालवला आपण नॉर्मल डिलेव्हरी करण्यात तर बाळाला रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्याचा जीव धोक्यात हो येतो hmm. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टर सांगतात की डिलेव्हरी करा बाळाचा आकार मोठा झालाय किंवा बाळाचे ठोके खूप कमी जास्त होत आहेत तर अशा वेळेस सिझर करणं चांगलं आहे पण जर व्यवस्थित सगळं असेल गर्भ नॉर्मल आहे त्याचा आकार व्यवस्थित आहे नॉर्मल होण्यासारखी आहे गर्भिणीचं बी पी शुगर सगळं नॉर्मल आहे तर मग डॉक्टर स्वतःहूनच नॉर्मल डिलेवरी करतात इंजेक्शन वगैरे देऊन त्याचे पण बरेचसे पर्याय आहेत हु, पण खूप जास्त सिजरची गरज असताना नॉर्मल डिलेवरीसाठी वेळ वाया घालू नये असं माझं मत नक्कीच मला वाटतं हे कारण आपण धोका होऊ नये याच्यासाठी सुचवणारे त्या पर्याय देतात आणि कुठेही तज्ज्ञांचं मार्गदर्शन डावलून आपण निर्णय घेता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे नक्कीच मॅडम खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपण या विषयावर केलं मगाचं एक मुद्दा आपला बोलायचा राहिला होता की शेवटच्या तीन महिन्यात सातवा आठवा आणि नववा महिना तर त्यावेळेला विहार नेमका कसा असावा कारण तुम्ही मगाशी म्हणलात त्याप्रमाणे की कुठे ताण येता कामा नये किंवा याबाबत आपण जागरूक राहिलं पाहिजे शेवटच्या त्रैमासिकात मग तेव्हा व्यायाम करावेत का न करावेत मग कुठले करावेत याबाबत काय सांगाल जर डॉक्टरांनी बेडरेस्टचा परामर्श दिला नसेल पेशंटला जसं तुम्ही ट्विन प्रेग्नेन्सी म्हटलं तर ट्विन प्रेग्नेन्सी जर गर्भाशयाचा आकार प्राकृत असेल त्याच्यामध्ये क्षमता चांगली असेल त्याची किंवा काही दुसरा प्रॉब्लेम नसेल तर अशा वेळेस व्यायामाचा अंतर्भाव केलाच पाहिजे तिसऱ्या त्रैमासिकमध्ये मग त्याच्यामध्ये वेगवेगळे योगासनं असतात जेणेकरून जे मसल्स असतात गर्भाशयाच्या जवळपासचे जे मसल असतात त्यांना चांगली स्ट्रेंथ मिळते आणि नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी मदत मिळते त्याला आपण पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज असं म्हणतो म्हणजे पेल्विक फ्लोअर म्हणजे जे काही गर्भाच्या जवळपासच्या ज्या पेशी असतात त्यांना स्ट्रेंथ देण्यासाठी त्यांना चांगलं करण्यासाठी आपण काही व्यायाम सुचवतो ते व्यायाम आणि वॉकिंग जे मी म्हटलं ते सगळ्यात सेफ आणि चांगला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये कसं आहे रक्ताभिसरण व्यायाम केल्याने कसं रक्ताभिसरण वाढतो आणि गर्भाशयामध्ये सुद्धा गर रक्ताभिसरण चांगलं वाढल्यामुळे गर्भाला रक्त चांगला मिळतं आणि ते व्यायाम केल्याने शक्य होतो तर व्यायाम करणे परंतु तो, तो व्यायाम पण असं खूप ताण देण्यासारखं नसावाच पण hmm. कधी कधी काय होतं की लवकर डिलिव्हरी होऊ शकते तर जर आपण खूपच जास्त रिगरस व्यायाम केला किंवा जिम वगैरे मध्ये जर केलं तर ते कसं पोटावर परत ताण पडून लवकर डिलिव्हरी होण्याची पण भीती असते त्यामुळे परामर्श घेऊन सर्वसाधारण योगासनं आपण करू शकतो प्राणायामचा तर खूपच चांगला उपयोग होतो आम्ही आमच्या डीमध्ये बघतो बरेचदा की पेशंट्सला आम्हाला प्राणायाम वगैरे सांगितल्यानंतर त्यांचे हॉर्मोन्सचे लेवल्स आहेत त्यांचा स्ट्रेस लेवल आहे तो कमी होतो आणि चांगलं चांगली डिलेवरी होण्यासाठी गर्भ चांगलं राहण्यासाठी नक्कीच मदत होते नक्कीच नक्कीच मला वाटतं माझ्या मनात अजूनही काही प्रश्न आहेत पण इथे वेळ झाली एका विश्रांतीची आम्ही लगेचच परत येणार आहोत आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा सखी सह्याद्री ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बोलतो आहोत गर्भिणी परिचर्या जनजागृती या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अमृता मिश्रा ब्रेकपूर्वी आपण दुसऱ्या टप्प्याकडे आलो होतो आणि दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा असे दोन्ही टप्पे आपण ब्रेकपूर्वी कवर केले होते मॅडम मला आता असं विचारायचं आहे की या संपूर्ण नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये अशी कुठली लक्षणं दिसतात की साधारण त्यावेळेला आपल्याला तात्काळ रुग्णालयात ता दाखल व्हावं लागू शकतं तर अशी कुठली लक्षणं आहेत हे आपण सांग अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बरेचदा हे माहीत नस नसल्यामुळे बऱ्याचशा गर्भिणींना प्रॉब्लेम होतो गर्भाला प्रॉब्लेम होतो म्हणून हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोटात दुखणे हा एक प्रकार खूप संभ्रम असतो की पोटात दुखणं नॉर्मल आहे की हा पोटात दुखणे प्रॉब्लेमॅटिक हे कळत नाही पेशंटला बरेच तर कुठल्याही वेळेमध्ये जर पोटात कळ आल्यासारखं वाटणं किंवा खूप जोरात पोटात दुखत असेल किंवा बाळात खूपच त्रास होत असेल तर अशा वेळेस जर कळत नसेल तरी पण डॉक्टरांचा परामर्श घ्यावा थोडंफार पोट दुखत असेल आणि संभ्रम असेल की ह्याच्यात काही प्रॉब्लेम होऊ शकतो की सर्वसाधारण आहे पण आपण त्याबद्दल त्यासाठी वेळ न घालवता लगेच डॉक्टरांकडे जायचं दुसरं म्हणजे कुठल्याही प्रकारचा जर डिस्चार्ज होत असेल किंवा रक्तस्राव होत असेल hmm. किंवा खूप जास्त प्रमाणात पांढरं पाणी चिकट पाणी जात असेल किंवा खूप असं सा लघवीसारखं जर पाणी जात असेल तर हा पण एक महत्वाचं लक्षण आहे की डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये जाणं आवश्यक आहे कुठलाही रक्त रक्तासारखं असेल स्राव किंवा मग पांढरा चिकट स्राव असेल किंवा मग लघवीसारखा पाण्यासारखा स्राव असेल कुठलाही स्राव जर सुरू झाला असेल तर गर्भिणींनी लगेच डॉक्टरांच्या किंवा हॉस्पिटलमध्ये जावे तिसरा म्हणजे हालचाल गर्भाची हालचाल ही नंतरचे जे तीन महिने शेवटचे तीन महिने त्याच्यात जास्त प्रमाणात जाणवते तर हालचाल जर एका कमी जाणवत असेल कि किंवा जाणवत असेल की नेहमी रोजपेक्षा कमी जाणवते किंवा नाही जाणवत आहे ह्याची सुरुवात जर झाली तरी पण लगेच डॉक्टरांचा परामर्श घ्यायला पाहिजे त्यासोबत जर शरीरामध्ये जर सूज येत असेल डोळ्याभोवती सूज असेल किंवा शरीरामध्ये किंवा पायामध्ये जर सूज वाटत असेल आणि लघवीमध्ये जर जळजळ होत असेल ताप येत असेल परत परत ताप जाणवत असेल तर अशी सगळी शग, लक्षणं जर आपल्याला जाणवली तर लगेच डॉक्टरांचा परा चक्कर येणे आणि डोळ्याभोवती कधी कधी अंधारी येते हुँ. जर बीपी खूप वाढलं असेल तर त्यामुळे हा धोका संभवू शकतो की डोळ्यासमोर अंधारी येणे मग तर थोड्या वेळाने बरं वाटणे मग परत अंधारी येणे किंवा लगेच खूप जास्त चक्कर येणे असं जर काही जाणवत असेल तर लगेच डॉक्टरांकडे न चुकता वेळ न घालवता हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करून घेणे आवश्यक आहे आणि डॉक्टरांनी जर ॲडमिट व्हायला हो सांगितले तर लगेच ॲडमिट होणे आवश्यक आहे खरं आहे म्हणजे बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि बऱ्याच वेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं पण तसं आपल्याला करायचं नाही आहे लगेच आपण जर तात्काळ रुग्णालयात सल्ला घ्यायला गेलो तर नक्कीच आपलं जे अपत्य आहे आणि स्त्रीचं जे आयुष्य आहे ते नक्कीच चांगल्या पद्धतीने व्यवस्थित राहू शकतं आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की ह्या संपूर्ण कालावधीसाठी किंवा गर्भ राहण्यासाठी स्त्रीचं योग्य वय हे कुठलं असलं पाहिजे काय सांगाल आपण एकवीस वर्षापासूनचा जो वय आहे त्याच्या एकवीस बावीस वर्षापर्यंत शरीराची जी रचना आहे स्त्रियांची आणि जे काय जननन प्रजनन जे अंग आहेत ते व्यवस्थित डेव्हलप झालेले असतात त्यामुळे एकवीस बावीस वर्षाच्या आधी प्रेग्नेन्सी राहणे हे स्त्रियांच्या दृष्टीने हे सेफ नाही आहे एकवीस बावीस नंतरचा जो काळ आहे पस्तीस चाळीस पर्यंत प्रेग्नेन्सी राहू शकते पण आधीच्या काळामध्ये असं समजलं जायचं की तीस पस्तीस नंतर प्रेग्नेन्सी सेफ नाहीये त्याच्यामध्ये हायपर टेन्शन किंवा प्रेग्नेन्सी पी आय एच किंवा चक्कर किंवा दातकाटी बसणे ज्याला एक्लेम्शिया वगैरे आपण म्हणतो तसं संभवू शकतो पण आजकाल कसं आहे की आहार विहार म्हणा किंवा लाईफस्टाईल अशी झालेली आहे की चाळीशी मध्ये सुद्धा डिलेवरी किंवा प्रेग्नेन्सी राहते पण पस्तीशी नंतरचा जो डिलेव्हरीचा काळ आहे तो जास्त काळजी घेण्यासारखा असतो आणि एकवीसच्या आधी तर डिलेव्हरी किंवा प्रेग्नेन्सी राहणं योग्यच आहे कारण त्या दरम्यान शरीराची डेव्हलपमेंटच झालेली नसते त्यामध्ये क्षमताच नसते गर्भ राहण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी म्हणून एक बावीस नंतरचा काळ आणि पस्तीशीच्या आधीचा जो काळ असतो तो सर्वसाधारण प्रेग्नेसीसाठी योग्य वय म्हणता येईल नक्कीच मला वाटतं खूप चांगलं आपण मार्गदर्शन आम्हाला केलं तर इतका वर्षांचा आपला अनुभव आपल्या पाठीशी आहे तर सगळ्यात सखींना या बाबतीत जर काही संदेश द्यायचा असेल किंवा काही सूचना महत्त्वाच्या द्यायच्या असतील तर आपण काय द्याल तर हा आपल्याला माहितीच आहे की हे जनजागृतीसाठीच मी इथे आलेले आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी आपल्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नाही करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याचदा स्त्रिया कसं आपल्या घराच्या कामामध्ये किंवा घरां घरच्या सदस्यांची काळजी घेण्यात एवढे व्यस्त असतात की त्या स्वतःच्या शरीराकडे स्वतःच्या काळजी बिलकुलच काळजी घेत नाही तर असं न करता जर आपल्याला आपलं संसार चांगलं टिकवायचं असेल बाळाला चांगलं बाळाला जर जन्म द्यायचं असेल तर स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे त्या काळजीमध्ये योग्य आणि चांगला असा पोषक आहार घेणे चांगला असा व्यायाम कुठल्याही प्रकारचं करणे मानसिकरित्या स्वस्थ राहणे कारण मनाचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीराला आपण काय खाऊ घालतो आहे आपण काय खातो आहे त्याचा परिणाम मनावर होतो म्हणून शरीराची काळजी घेणे मनाची काळजी घेणे आणि मेन माझा संदेश आहे की जे घराच्या बाकीचे जे सदस्य आहेत त्यांची पण जबाबदारी आहे की गर्भिणीची योग्य ती काळजी घ्यावी खरं आहे आपण फार महत्त्वाचं सांगितलं की कुटुंबाने सुद्धा तितकंच लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे मला एक मनात प्रश्न राहिला होता जो आता विचारते आहे की लसीकरणासंदर्भात आपण ऐकतो तर नक्की हा मुद्दा काय का आहे म्हणजे कुठल्या पद्धतीचं लसीकरण या अवस्थेमध्ये दिलं जातं काय सांगाल सगळ्यात मेन जे लस आपण देतो ते टीटीची लस आपण देत असतो पेशंटला त्याच्या आधी काही लसीकरण आहेत पण मेन जे गर्भावस्थेच्या दरम्यान जे आहे की दोन टीटीचे टीचे डोसेस देणं आवश्यक असतं तेटनस्त जो आपण लस म्हणतो एक वीस आठवड्याच्या आधी एक लस असते आणि वीस आठवड्याच्या नंतर एक लस असते आणि जर तीन वर्षाच्या आधी डिलेव्हरी झाली असेल तीन वर्ष झाले नसतील डिलेव्हरी होऊन तर मग एकच लसाची आवश्यकता असते ती म्हणजे पाचव्या महिन्यानंतर बरोबर एक डोस असतो करेक्ट मला वाटतं या सगळ्या कालावधीमध्ये आयुर्वेद पण आपल्याला या सगळ्याबाबत जागरूक करत असतो तुम्ही म्हणालात तसं याबद्दल सगळी माहिती आपल्याला दिली आहे पण तरी देखील आयुर्वेदात काय याचं महत्त्व आहे विशेषतः या नऊ महिन्यांचं काय सांगाल तर आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचे भाग जे गर्भिणीच्या परिचर्यामध्ये सांगितले ते आहे मासानुमासिक गर्भिणी परिचर्या अर्थातच प्रत्येक महिन्यामध्ये गर्भाची वृद्धी कशी होते यासंदर्भी माहिती दिलेली आहे म्हणजे त्याचं मी सांगितलं की प्रथम महिन्यामध्ये छोटासा गर्भ असतो मग त्याच्या वृद्धीसाठी दूध तूप जास्त प्रमाणात घेणे hmm. आणि वेगवेगळे वेग औषध काढ्यांची उपाययोजना सांगितले hmm. त्याला गर्भिणी कशाय म्हटलंय okay. तर काही आयुर्वेदात घटक आहे वनस्पती द्रव्य ज्यांचं कॉम्बिनेशन आहे त्या त्या महिन्यासाठी त्याचा काढा करून घेणे किंवा त्याला दुधामध्ये सिद्ध करून घेणे असं गर्भा गर्भिणी परिचर्यामध्ये वर्णन केलेलं आहे सोबतच कशाची वृद्धी कुठल्या महिन्यात होते त्या अनुषंगाने त्यांनी ते द्रव्यांची उपाययोजना केलेली आहे जसं चौथ्या महिन्यामध्ये दौरुदिनी आहे दोन सांगितले तर त्या दरम्यान मनाची चिकित्सा मन चांगलं ठेवणे पाचव्या महिन्यात बुद्धी उत्पन्न होते तर बुद्धी चांगली करण्यासाठी कुठले द्रव्य आहेत किंवा मांस वाढतो किंवा रक्त वाढतो तर त्याला चांगलं करण्यासाठी पाचव्या सहाव्या महिन्यात काही औषधं दिलेली आहेत नवव्या महिन्यामध्ये बस्ती चिकित्सा सांगितली बस्ती म्हणजे एनिमाची चिकित्सा असते जे वायू जे वाढलेलं असतो वायूचा काम आहे की गर्भाडा नॉर्मल डिलेव्हरी करून घेणे तर ते वायू त्या भागाचा जर वायू चांगला असेल तर तो नॉर्मली डिलेव्हरी होण्यासाठी मदत करतो म्हणून बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे आणि काही व्यायाम पण सांगितले आहेत आठव्या महिन्यामध्ये वगैरे तर अशा सगळ्या एरंड वगैरे काही असे द्रव्य आहेत जे सांगितले आहेत आठव्या महिन्यामध्ये नवव्या महिन्यामध्ये दशमूल सांगितलेलं आहे खरं आहे मला वाटतं ही मोठी चिकित्सा आणि महत्त्वाची आहे खूप छान हा विषय इतका मोठा होता पण आपण खूप सुटसुटीत आणि सोपा करून आमच्यापर्यंत पोहोचवलात तेव्हा संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते आपणही हा विषय कसा वाटला हे मला नेहमीप्रमाणे कळवू शकता आणि आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात नवीन विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार